अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जत तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थितीचा घेतला आढावा. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर देण्याचे दिले निर्देश. जत ते सांगली रस्त्यावरील समाज कल्याण विभागाच्या इमारतीत 190 बेडचे हॉस्पिटल उभारून तेथे ऑक्सिजनची व्यवस्था करून तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर येथेच उपचार करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. ते जत तालुका कोरोना संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकी दरम्यान बोलत होते. तसेच जत नगरपालिकेकडे शववाहिका नसल्यामुळे गैरसोय होत आहे, शववाहिका घेण्यासाठी त्यांना पैसे देण्यात येतील, नगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावे, सध्या लॉकडाऊनचा विचार करता येणार नाही, आपण फार पुढे गेलो आहोत, परंतु जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करता येईल. 108 रुग्णवाहिका वेळेवर येत नाहीत. जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा असल्यामुळे फक्त तालुक्यात 108 रुग्णवाहिका आहेत. आणखीन 2 रुग्णवाहिका देण्यासाठी आरोग्य विभागाने मागणी पाठवून द्यावी, त्यांना रुग्णवाहिका दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तालुक्यात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी भरून घ्याव्यात व जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार विक्रम सावंत, खासदार संजय काका पाटील, जत नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार, पंचायत समिती सभापती मनोज जगताप, DYSP संदीप सिंग गिल, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, उमदे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय बंडगर, मनोज देसाई, प्रकाश जमदाडे, सरदार पाटील, उत्तम चव्हाण, सुरेश शिंदे, संजय कांबळे, मंसूर खतीब, मच्छिंद्र वाघमोडे, रमेश पाटील उपस्थित होते. जत तालुक्यातील कोविडच्या परिस्थितीबाबतीत चर्चा सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्यावर झाली. लोकांनी मर्यादा स्वतःच पाळल्या पाहिजेत. जनता कर्फ्यू या शब्दाचा अर्थ स्वतःच बंधनं घालून घेणे. आणि मला विश्वास आहे की जत तालुक्यात सर्व गावात याबाबतीत काळजी दक्षता घेण्यात या ठिकाणी 192 बेडची नवीन ऑक्सिजनचे बेडची व्यवस्था चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिथे शेजारी एका इमारतीमध्ये ती व्यवस्था होणार आहे. आणि जतमध्ये अद्याप सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि ही हॉस्पिटलची व्यवस्था झाली. आणखीन त्यात सुधारणा होती. जवळपास 15-16 विविध सूचना जत तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी चर्चेत केल्या, त्याची अंमलबजावणी ताबडतोब होईल. जॉकेश अदाटे, वज्रधारी न्यूज, जत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.